आणि विधेय यावरती काही प्रश्न पाहणार आहोत की नेमके प्रश्न परीक्षेला यावरती कशा स्वरूपाचे असतात आणि ते विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, मग आता पहिला प्रश्न पाहूया आपण. वाक्यातील उद्देश ओळखा. प्रश्न असा आहे की वाक्यातील उद्देश ओळखा असा प्रश्न आहे. मग या ठिकाणी पहा की वाक्यातील उद्देश ओळखायला सांगितलेला आहे आणि वाक्य आहे तिला मी आई म्हणतो. वाक्य काय आहे? तिला मी आई म्हणतो असं वाक्य आहे. मग तिला मी आई म्हणतो हे वाक्य असताना आपल्याला या वाक्यामधील उद्देश ओळखायचा आहे. त्यासाठी चार पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे तिला, दुसरा आहे आई, तिसरा आहे मी आणि चौथा आहे तिला आई म्हणतो. असे चार पर्याय दिलेले आहेत. मग आपल्याला उद्देश ओळखायचं असेल तर उद्देशाची व्याख्या काय आहे की वाक्यामध्ये ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते त्याला उद्देश असे म्हणतात. म्हणजेच माहिती म्हणजेच क्रिया करणारा किंवा तो करता असतो. उद्देश म्हणजे काय? करता. बरोबर. वाक्यात ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते त्याला उद्देश असे म्हणतात. उद्देश म्हणजेच काय? तर उद्देश म्हणजेच करता होय. मग करता म्हणजे कोण? तर करता म्हणजे क्रिया करणारा. करता म्हणजे कोण? तर क्रिया करणारा हा करता असतो. आणि करता म्हणजे कोण? तर उद्देश. मग या ठिकाणी उद्देश आपला शोधायचा असेल तर आपल्याला करता शोधावं लागेल आणि करता शोधायचा असेल तर आपल्याला क्रियापद शोधावं लागेल. मग आता क्रियापद शोधू म्हणतो हे काय आहे? क्रियापद आहे. क्रिया. मग क्रिया आपण कशी शोधतो? तर क्रियापदाला आपण नारा, नारी, नारे हे प्रत्यय लावून आपण प्रश्न विचारतो. मग म्हणतो ह्याचा मूळ धातू शब्द कोणता? तर म्हणतो याला नारा, नारी, नारे प्रत्यय लावून आपण प्रश्न विचारूया. म्हणणारा कोण? म्हणणारा कोण? नारा हा प्रत्यय लावला. मग म्हणणारा कोण? तर तिला मी आई म्हणतो. मग म्हणणारा कोण आहे? हा आई म्हणणारा. तर तो आहे मी. कोण आहे? मी. म्हणून आपल्याला कर्ण उद्देश काय मिळाला? तर मी मिळाला. काय मिळाला? मी. म्हणजेच करता काय मिळाला आपल्याला? तर मी हा आपल्याला या ठिकाणी करता मिळालेला आहे. मग क्रियापदाला प्रश्न विचारला तर उत्तर आला आपल्याला मी. म्हणजे मी म्हणजे करता आणि करता म्हणजेच कोण? तर करता म्हणजेच उद्देश. लक्षात ठेवायचं आहे. मग उद्देश कोण आला या ठिकाणी? तर मी आलं. म्हणजेच या ठिकाणी पहिला पर्याय जो तिला आहे तो चुकीचा आहे. आई म्हणतो हा देखील चुकीचा आहे. म्हणून तिसरा पर्याय या ठिकाणी मी आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. आणि चौथा आहे तिला आई म्हणतो हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजेच ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता आपण पुढील प्रश्नाकडे बघूया. पुढील प्रश्न पहा काय आहे. पुढील प्रश्न आहे वाक्यातील विधेय ओळखा. पहिलं वाक्य पहिला प्रश्न होता वाक्यातील उद्देश ओळखा. दुसरा प्रश्न आहे वाक्यातील विधेय ओळखा. विधेय ओळखण्यासाठी आपल्याला उद्देश ओळखणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की विधेयाची व्याख्याच ती आहे की उद्देशाबद्दलची माहिती सांगितली जाते. उद्देशाबद्दलची माहिती सांगितली जाते त्या वाक्याच्या भागाला विधेय असे म्हणतात. मग विधेय शोधण्यासाठी अगोदर आपल्याला उद्देश शोधावा लागेल. उद्देश शोधण्यासाठी अगोदर आपल्याला कर्ता शोधावा लागेल आणि कर्ता शोधण्यासाठी आपल्याला क्रियापद शोधावं लागेल. क्रियापद आपण पाहूया. पण त्या अगोदर आपण पाहूया की वाक्य काय दिलेलं आहे. मग वाक्य असं आहे की महात्मा गांधी पंचा नेसू लागले. वाक्य आहे महात्मा गांधी पंचा नेसू लागले हे वाक्य आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी चार पर्याय सुद्धा दिलेले आहेत उत्तराचे. पहिला पर्याय आहे गांधी, दुसरा पर्याय आहे महात्मा गांधी, तिसरा पर्याय आहे पंचा नेसू लागले आणि चौथा पर्याय आहे नेसू लागले. असे चार पर्याय या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. मग यामध्ये विधेय ओळखण्यासाठी आपल्याला अगोदर कर्ता शोधूया, क्रियापद शोधूया. मग क्रियापद काय आहे? तर नेसू लागले. लागणे हे क्रियापद आहे. म्हणजेच क्रिया. मग नेसणारे कोण? नेसू लागले. नेसू लागणारे कोण? नेसू लागणारे कोण? मग कोण होते नेसणारे कोण? तर महात्मा गांधी हे नेसणारे.
मग महात्मा गांधी हे काय झालं? उद्देश्य. काय झालं? उद्देश्य. महात्मा गांधी हे काय झालं? मग उद्देश्य. क्रियापदाला प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला उद्देश्य भेटतं. मग आपण उद्देश्य शोधलं ते आहे महात्मा गांधी. ठीक आहे. मग महात्मा गांधी यांच्याविषयी या वाक्यामध्ये अधिक माहिती काय दिलेली आहे? म्हणजेच उद्देशाविषयी अधिक माहिती काय दिलेली आहे? तो कोणता भाग आहे वाक्याचा की ज्याच्याविषयी अधिक माहिती या वाक्यामध्ये आपल्याला दिली आहे? मग महात्मा गांधी पंचाने सु लागले यामध्ये महात्मा गांधी हे उद्देश्य आहे. मग महात्मा गांधी यांच्याविषयी अधिक माहिती काय सांगितलेली आहे? तर ते पंचाने सु लागले हे अधिक माहिती सांगितलेली आहे. काय सांगितलेली आहे? ते पंचाने सु लागले ही या उद्देशाविषयी अधिक माहिती सांगितलेली आहे. मग पहा की अधिक माहिती सांगणारा जो वाक्याचा भाग असतो त्याला काय म्हणतात? नेहमी विधेय असे म्हणतात. मग आपल्याला विचारलेलं आहे विधेय ओळखा. फक्त विधेय ओळखा जरी विचारलं असलं तरी आपल्याला उद्देश्य, विधेय, कर्ता, क्रियापद हे सर्व शोधावंच लागतं. मग पहा की पहिला आहे गांधी चुकीचं आहे, दुसरा आहे महात्मा गांधी हे देखील चुकीचं आहे. कारण की विधेय आहे पंचाने सु लागले आपण शोधलं, आणि ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे, आणि 1, 2, 4 हे चुकीचे आहे. आता बोलूया आपण पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. मुंग्यांचे सामर्थ्य संघटनेत आहे. मुंग्यांचे सामर्थ्य संघटनेत आहे या वाक्यातील उद्देश ओळखा. आता मुंग्यांचे सामर्थ्य संघटनेत आहे या वाक्यातील आपला उद्देश ओळखायचं आहे. मग उद्देश ओळखण्यासाठी आपल्याला या वाक्यामध्ये कर्ता शोधणं अत्यंत आवश्यक आहे, आणि कर्ता शोधण्यासाठी आपल्याला या वाक्यामध्ये क्रियापद शोधणं अत्यंत आवश्यक आहे. मग आता आपण वाक्यामध्ये मुंग्यांचे सामर्थ्य संघटनेत आहे या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापद काय आहे? तर संघटनेत आहे, तर असणे हे क्रियापद आहे. मग संघटनेत असण्याचं कार्य म्हणजे असणारे कोण? संघटनेत असणारे कोण असा जर आपण प्रश्न विचारला क्रियापदाला की संघटनेत असणारे कोण असा प्रश्न जर विचारला तर कोण येतं उत्तर? तर मुंग्यांचे सामर्थ्य. संघटित असणारे कोण? तर मुंग्यांचे सामर्थ्य हे उत्तर म्हणत आपल्याला. बरोबर की नाही? आपण प्रश्न विचारायचा आहे कोणाला? क्रियापदाला. क्रियापद काय? संघटनेत आहे. मग असणारे कोण? तर मुंग्यांचे सामर्थ्य. मग मुंग्यांचे सामर्थ्य काय मिळालं आपल्याला? उद्देश्य. म्हणजेच काय? कर्ता मिळाला. नेहमी कर्त्या क्रियापदाला प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला उत्तर जे मिळतं ते कर्ता असतं, म्हणजे क्रिया करणारा असतो, म्हणजेच उद्देश असतं. आणि वाक्यामध्ये आपल्याला तेच विचारले की उद्देश कोणते आहे, म्हणून उद्देश आपल्याला मिळालेलं आहे ते आहे मुंग्यांचे सामर्थ्य. हे आपल्याला उद्देश मिळालेले आहे. उद्देश काय आहे? पर्याय क्रमांक 2 मुंग्यांचे सामर्थ्य हे प्रश्नाचं अत्यंत योग्य उत्तर आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा काय आहे. नदी गावाजवळून वाहत होती. नदी गावाजवळून वाहत होती हे वाक्य आहे. मग या वाक्यामध्ये काय विचारलेलं आहे? तर वाक्यातील विधेय ओळखायला सांगितलेलं आहे. या वाक्यातील विधेय ओळखा असं सांगितलेलं आहे. नदी गावाजवळून वाहत होती. चार पर्याय आहेत. नदी वाहत होती, गावाजवळून वाहत होती, आणि सर्व. चौथा पर्याय आहे सर्व. सर्व म्हणजे नदी वाहत होती आणि गावाजवळून वाहत होती, म्हणजे पूर्ण वाक्यच हे विधेय आहे असं यांनी म्हटलेलं आहे. मग असू शकतं का सरळ वाक्य विधेय? तर नसू शकतं, म्हणते नाही. ठीक आहे, पण आहे का नाही तरी पण आपण बघणार आहोत, आणि मग सर आपण टिक मारू. बरोबर की नाही? मग पहा वाक्यातील विधेय ओळखण्यासाठी विधेयाची व्याख्या काय आहे? तर विधेयाची व्याख्या आहे की उद्देशाविषयी वाक्यामध्ये जी काही माहिती दिली जाते त्याला विधेय असे म्हणतात. उद्देशाविषयी वाक्यामध्ये जी काही माहिती दिली जाते त्याला विधेय असे म्हणतात. मग विधेय शोधण्यासाठी आपल्याला उद्देश शोधणं आवश्यक आहे, आणि उद्देश शोधण्यासाठी आपला कर्ता शोधणं आवश्यक आहे. कारण की विधेय म्हणजेच उद्देश म्हणजेच कर्ता, आणि कर्ता शोधण्यासाठी आपला क्रियापद शोधणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की क्रियापदाला प्रश्न विचारून आपण कर्ता शोधू शकतो. म्हणून मग यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर क्रियापद कोणतं आहे? तर गावाजवळून वाहत होती.
वाहत होती हे काय आहे? क्रियापद आहे. मग वाहत होती वाहणारी कोण? प्रश्न विचारला आपण. प्रत्यय जोडला नारी, वाहत या क्रियापदाला नारी हा प्रत्यय जोडला तर वाहणारी कोण असा प्रश्न मी विचारला. कोणाला? क्रियापदाला. क्रियापद घेतलं वाहत होती, मग वाहने वाहणारी कोण, तर उत्तर मिळालं मला नदी. वाहणारी कोण? नदी. वाहणारी कोण आहे यामध्ये? तर ती नदी आहे. मग नदी जर ही वाहणारी आहे तर ते काय आहे? उद्देश आहे. ज्यावेळेस क्रियापदाला आपण प्रश्न विचारतो त्यावेळेस नारा नारी नारे हे प्रत्यय लावून क्रियापदाला आपण प्रश्न विचारतो त्यावेळी जे उत्तर मिळतं ते उत्तर म्हणजेच कर्ता असतो आणि कर्ता म्हणजेच उद्देश असतो. लक्षात ठेवायचं आहे. आणि उद्देश आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे नदी, बरोबर की नाही? परंतु आपल्याला विचारलेलं आहे विधेय. मग नदी पर्यायामध्ये कुठे आहे? तर पर्याय क्रमांक एक. सरळ सरळ तो बाजूला निघतो कारण की नदी हे उद्देश आहे आणि विचारलेलं आहे विधेय. राहिले तीन पर्याय, ठीक आहे. मग या ठिकाणी विधेय ओळखा आणि सर्व विधेय असं सांगितलेलं आहे, परंतु नदी हा उद्देश असल्यामुळे सर्व हा देखील पर्याय या ठिकाणी चुकीचा ठरतो. म्हणजे दोन पर्याय पहिला आणि चौथा तर आपोआपच निघून गेले. याला म्हणतात ऑप्शन कट पद्धत, पर्याय रद्द करणे पद्धत म्हणतात. मग या ठिकाणी आता आपल्याला गावाजवळून वाहत होती आणि वाहत होती हे दोन पर्याय राहिले आहे आणि उद्देश मिळालेला आहे नदी. मग आपल्याला विधेयाची व्याख्या अजून एकदा मी व्यवस्थित सांगतो की उद्देशाविषयी जी काही माहिती दिली जाते त्या माहितीच्या त्या भागाला त्या वाक्याच्या भागाला विधेय असे म्हणतात. मग नदीविषयी या वाक्यामध्ये अधिक माहिती किंवा नदीविषयी काय माहिती दिलेली आहे या वाक्यामध्ये? नदीविषयी या वाक्यामध्ये काय माहिती सांगितलेली आहे? तर पहा, तर ती गावाजवळून वाहत होती ही माहिती सांगितलेली आहे. काय माहिती सांगितलेली आहे नदीविषयी? तर गावाजवळून वाहत होती कोण? नदी. म्हणजेच गावाजवळून वाहत होती नदी, बरोबर की नाही? मग नदीविषयी अधिक माहिती काय आहे? तर गावाजवळून वाहत होती हे या नदी या उद्देशाविषयी अधिक माहिती या उद्देशाविषयी माहिती सांगणारे वाक्याचा भाग आहे. गावाजवळून वाहत होती म्हणून ह्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. गावाजवळून वाहत होती, ठीक आहे. आता आपण अजूनही काही प्रश्न पाहणार आहोत आणि ते प्रश्न पहा. पुढचा प्रश्न काय आहे? पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न उद्देश व विधेय हे, उद्देश व विधेय हे डॅशचे दोन भाग आहेत. उद्देश व विधेय हे डॅशचे दोन भाग आहेत. मग कोणाचे दोन भाग आहेत? क्रियापदाचे भाग आहेत, वाक्याचे भाग आहेत, शब्दाचे भाग आहेत का विशेषणाचे भाग आहेत? मग क्रियापदाचे भाग कोणकोणते आहेत? तर सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, धातुसाधित क्रियापद, संयुक्त क्रियापद असे क्रियापदाचे वेगवेगळे भाग आहेत. परंतु त्यामध्ये उद्देश आणि विधेय हे भाग येत नाहीत. त्यानंतर आहे शब्दाचे भाग. मग हे शब्दाचे भाग आहेत का? तर नाही. तर शब्दाच्या तर आठ जाती पडतात. ते कोणत्या? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे आठ जाती आहेत शब्दाच्या. भाग आहेत हे आठ, जे दोन भागामध्ये विभागलेले आहेत, विकारी आणि अविकारी मध्ये, बरोबर की नाही? म्हणून हे सुद्धा याच्यामध्ये येत नाही. त्यानंतर पहा विशेषण आहे. विशेषणाचे सुद्धा वेगवेगळे चार प्रकार पडतात आणि ते याच्यामध्ये येत नाही. म्हणजे गुणवाचक विशेषण असेल, संख्यावाचक विशेषण असेल, परिमाणवाचक विशेषण असेल, है की नाही? म्हणजे सार्वनामिक विशेषण असेल. असे चार भाग विशेषणाचे पडतात, परंतु उद्देश विधेय हे विशेषणाचे भाग नाहीत. त्यानंतर आहे वाक्य. मग वाक्याचे हे भाग आहेत का? तर हो, हे दोन्ही भाग वाक्याचे आहेत. वाक्याचे उद्देश आणि विधेय हे दोन्ही भाग ह्या वाक्याचे आहेत. म्हणजेच वाक्याचे दोन भाग पडतात, एक उद्देश आणि दुसरा म्हणजे विधेय. हे दोन भाग वाक्यांचे येतात. उद्देशामध्ये कर्ता हा घटक येतो, तर विधेयामध्ये कर्म आणि क्रियापद हे घटक येतं. आणि उद्देश म्हणजे ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते त्याला उद्देश असे म्हणतात, आणि विधेय म्हणजे उद्देशाविषयी जी माहिती सांगितली जाते त्या वाक्याच्या भागाला विधेय असे म्हणतात.
म्हणून उद्देश आणि विधेय कोणाचे भाग आहेत, तर वाक्याचे भाग आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे या वाक्यातील विधेय ओळखा. पहा की आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे या वाक्यातील विधेय ओळखायला सांगितलेलं आहे आपल्याला. मग चार पर्याय दिलेले आहेत, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे आणि दिवस फार. मग विधेय ओळखायचं असेल तर विधेयाची व्याख्या काय आहे, तर पहा विधेयाची व्याख्या आहे की उद्देशाबद्दलची उद्देशाबद्दल जी माहिती सांगितली जाते त्या वाक्याच्या भागाला विधेय असे म्हणतात. पण माहिती कोणाची, तर उद्देशाबद्दल. म्हणून अगोदर आपल्याला या वाक्यामध्ये विधेय शोधण्या अगोदर उद्देश शोधावं लागेल, बरोबर. मग उद्देशाविषयी काय माहिती दिली जाते ती पाहावी लागेल. परंतु उद्देश शोधण्यासाठी आपल्याला कर्ता पाहावं लागेल, कारण कर्ता म्हणजेच उद्देश असतं. आणि कर्ता शोधण्यासाठी आपल्याला क्रियापद पाहावं लागेल. मग क्रियापद काय आहे वाक्यामध्ये ते बघूया. पहा की क्रियापद काय आहे वाक्य. पहा आजचा दिवस फार महत्वाचा आहे. असणे क्रियापद आहे. असणारा कोण, आजचा दिवस. असणारा कोण, आजचा दिवस. असणारा कोण, तर आजचा दिवस. आजचा दिवस हे काय झालं, उद्देश झालं, कर्ता झालं या वाक्यातील. मग आजचा दिवस हा जर कर्ता असेल तर पहा आजचा दिवस हा जर कर्ता असेल म्हणजेच कोण असेल, उद्देश जर असेल, तर वाक्यामध्ये याच्याविषयी माहिती सांगणारा वाक्याचा भाग कोणता, तर आजचा दिवस म्हणजेच कसा, फार महत्वाचा आहे. म्हणजेच फार महत्वाचा असणारा काय आहे, तर आजचा दिवस. म्हणजे आजच्या दिवसाचं काय अधिक माहिती, या आजच्या दिवसाविषयी काय माहिती सांगितली आहे, तर तो फार महत्वाचा आहे ही माहिती दिलेली आहे. आजचा दिवस याच्याविषयी काय माहिती दिलेली आहे, तर तो फार महत्वाचा आहे ही माहिती आजच्या दिवसादिवशी दिलेली आहे. मग पहा की हे उद्देश आहे आणि हे विधेय आहे. मग विधेय आजचा दिवस हा आजचा आहे का, नाही. हे उद्देश मध्ये येत, दिवस हे देखील विधेय मध्ये येत नाही. फार महत्वाचा आहे विधेय आहे का, हो फार महत्वाचा आहे. पर्याय क्रमांक 3 हा विधेय भाग आहे वाक्यातील. विधेय भाग कोणता आहे या, तर आजचा दिवस फार महत्वाचा आहे. फार महत्वाचा आहे पर्याय क्रमांक 3 हा या वाक्याचा विधेय आहे, हे लक्षात घ्यायचंय. आणि चौथा दिवस फार हा चुकीचा आहे. आता आपण पाहिलं विधेय, ते पाहण्यासाठी आपण उद्देश करता क्रियापद पाहिलं. आणि क्रियापदाला प्रश्न विचारला आपण, नारा नारे नारे प्रत्यय लावून, आणि कर्ता शोधला आणि आपण विधेय शोधला. आता आपण बोलूया पुढील वाक्याकडे. पुढील प्रश्न काय आहे पहा. पुढील प्रश्न आहे, सारे ससे पळू लागले. वाक्यातील उद्देश ओळखा. सारे ससे पळू लागले या वाक्यातील आपल्याला उद्देश शोधायचा आहे. मग यामध्ये वाक्यातील उद्देश शोधायचा जर असेल तर वाक्यातील कर्ता शोधावा लागेल, आणि कर्ता जर शोधायचा असेल तर वाक्यातील आपल्याला क्रियापद शोधावं लागेल. मग वाक्यातील क्रियापद जे आहे ते काय आहे, तर क्रियापद पहा, पळू लागले हे क्रियापद आहे. मग पळणारे कोण असा जर प्रश्न आपण केला, पहा पळणारे कोण असा जर आपण प्रश्न केला तर उत्तर कर्ता भेटत. मग पळणारे कोण असा प्रश्न केला, नारा नारी नारे हा प्रत्यय आपण क्रियापदाला लावूया. मग क्रियापद कोण आहे, पळू लागले. मग पळू म्हणजे पळणारे. मग पळणारे कोण असा प्रश्न आपण विचारला तर उत्तर मिळालं, सारे ससे. मग सारे ससे काय झालं, उद्देश झालं. सारे ससे काय झालं, उद्देश. मग उद्देश मिळालं आपल्याला, विचारलंय काय वाक्यामध्ये, उद्देश ओळखा. मिळालं उद्देश, सारे ससे. मग पर्याय दिलेले आहेत, सारे ससे पळू लागले आणि सारे ससे. मग उत्तर आपल्याला मिळालंय, सारे ससे. मग इथे सारे पण आहे, ससे पण आहे, परंतु आपल्याला हा एकत्र शब्द पाहिजे, वेगवेगळा नको. म्हणून पहिलं चुकलं, दुसरं देखील चुकलं. आणि पळू लागले हे तर विधेय आहे, हे उद्देश नाहीये. आणि सारे ससे हा पर्याय क्रमांक 4 मध्ये लिहिलेलं आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे येतं.
आता आपण या पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा काय आहे. रामची गाय गवत खाते. रामची गाय गवत खाते या वाक्यातील विधेय ओळखा असं सांगितलं आहे. मग विधेय जर ओळखायचं असेल तर काय करावं लागतं. तर अगोदर आपल्याला विधेय म्हणजे काय तर उद्देशाविषयी अधिक माहिती, उद्देशाविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला, उद्देशाविषयी वाक्यामध्ये जी माहिती दिली जाते त्या वाक्याच्या भागाला विधेय असे म्हणतात. मग माहिती कुणाविषयी दिली जाते, उद्देशाविषयी दिली जाते. मग उद्देश शोधण्यासाठी आपल्याला कर्ता शोधावा लागतो, कारण की कर्ता म्हणजेच उद्देश. आणि कर्ता शोधण्यासाठी आपल्याला क्रियापद शोधावं लागतं, कारण की क्रिया करणारा हा कर्ता असतो. म्हणून क्रियापद शोधूया आपण वाक्यामध्ये. मग रामची गाय गवत खाते, खाणे ही क्रिया आहे. खाणे ही काय आहे, क्रिया आहे. मग खाणारी कोण, नारा, नारी, नारे हे प्रत्यय लावून जर आपण क्रियापदाला प्रत्यय लावून हे प्रश्न जर विचारला तर आपल्याला उत्तर करता मिळतं. मग खाणारी कोण, तर रामची गाय. खाणारी कोण, रामची गाय हे आपल्याला उत्तर मिळालं. खाणारी कोण हा प्रश्न केल्यानंतर उत्तर मिळालं रामची गाय. मग रामची गाय हे काय, यामध्ये कर्ता आहे. आणि कर्ता म्हणजेच कोण, तर कर्ता म्हणजेच उद्देश. म्हणून रामची गाय हे या वाक्यातील उद्देश आहे. मग यामध्ये रामची गाय जर उद्देश असेल तर विधेय कोणतं आहे, तर पहा. मग विधेय काय आहे, तर यामध्ये विधेय आहे गवत खाते. मग यामध्ये गवत आणि खाते हे दोन भाग वेगवेगळे दिलेले आहेत, गवत आणि खाते. परंतु आपल्याला हे दोन्ही उत्तर या ठिकाणी योग्य आहे, कारण की गवत आणि खाते हे दोन्ही उत्तर या ठिकाणी आपल्याला योग्य दिलेली आहेत. म्हणजेच कधी कधी परीक्षेला प्रश्न, दोन प्रश्न निवडा असा सुद्धा दिलेला असतो. स्कॉलरशिपला असा सुद्धा प्रश्न येतो. त्यासाठीच हा मुद्द्यावरून प्रश्न घेतलेला आहे. तर वाक्यातील विधेय ओळखा, गवत खाते हे विधेय आहे आणि उद्देश काय आहे, तर रामची गाय हे वाक्यातील उद्देश आहे. सपोज जर या ठिकाणी विधेयाच्या जागी जर उद्देश विचारलं असतं तर उद्देश काय येणार, रामची गाय, पर्याय क्रमांक दोन. आणि विधेय विचारला असतं तर गवत आणि खाते हे दोन उत्तर आले असते. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक आठचं उत्तर, उद्देश विचारला असतं तर रामची गाय आणि विधेय विचारला असतं गवत खाते हे आलं असतं. म्हणजेच आज आपण उद्देश आणि विधेय हे वाक्याचे भाग पाहिले. आणि यामध्ये उद्देश म्हणजे काय, तर उद्देशामध्ये कर्ता येतो. आणि विधेय म्हणजे काय, तर यामध्ये कर्म आणि क्रियापद येतं. उद्देश म्हणजे, उद्देश म्हणजे वाक्यामध्ये कर्ता, बरोबर की नाही. उद्देश म्हणजे काय, कर्ता. वाक्यामध्ये क्रिया ज्याच्याविषयी माहिती सांगितली त्याला उद्देश असे म्हणतात. आणि विधेय म्हणजे काय, तर उद्देशाविषयी जी काही माहिती सांगितली जाते त्या वाक्याच्या भागाला विधेय असे म्हणतात. म्हणून आज आपण उद्देश आणि विधेय हे वाक्याचे भाग आपण शिकलो.